संचलित हॉटमिक्स प्लांटचे उद्घाटन समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला. तरुण उद्योजक नितीन ओहाळ व महेंद्र ओहाळ यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणाच्या जोरावर मिळवलेले यश तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळेच काळाची गरज ओळखून तरुणांनी उद्योग व्यवसायाला प्राधान्य द्यावे असे आवाहन आमदार मकरंदबा पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे जननायक आमदार मकरंदबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्री सद्गुरु कृपा डेव्हलपर्सचे मालक नितीन ओहाळ व महेंद्र ओहाळ यांच्या वतीने जननायक आमदार मकरंदबा पाटील आणि भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्रामदादा धोपटे यांचा सत्कार करण्यात आला. श्री सद्गुरु डेव्हलपर संचलित हॉटमिक्स प्लांटच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन सारोळा येथे करण्यात आले होते. मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक सन्माननीय दत्तनाना नमन. खंडाळा पंचायत समितीचे विद्यमान पंचायत समिती सदस्य आणि उपस्थित सर्व त्यांच्या समयात पलीकडे यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सातारा जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती मनोज पवार, खंडाळा पंचायत समितीचे सभापती मकरंद मोटे, उपसभापती वंदना धायगुडे पाटील, मिलिंद दादा पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, भोर नगरपालिकेचे नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष सुमंत शेटे, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक अविनाश बागवे, लोणंद बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे, खंडाळा नगरपंचायतीचे नगरसेवक श्यामराव गावडवे, दयानंद खंडागळे, माजी सभापती पाटील, माजी सभापती रमेश धायगुडे पाटील, युवा नेते अजय धायगुडे पाटील, खंडाळा कारखान्याचे संचालक विशाल धायगुडे पाटील, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र धायगुडे पाटील, युवा उद्योजक आबा रायकर पाटील, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षण बँकेचे संचालक भगवान धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, सारोळा ग्रामपंचायतीचे सरपंच बेबी धाडवे पाटील, उपसरपंच कृष्णा आवटे, घाटदरे सरपंच सुभाष भोसले, केसुडी सरपंच संगीता तांबे, धनगरवाडी सरपंच चंद्रकांत पाचे, मारवे सरपंच नंदकुमार धायगुडे, अहिरे सरपंच मंदाकिनी धायगुडे पाटील, माजी उपसरपंच विश्वास धायगुडे, युवा नेते अमोल धायगुडे, माजी उपसरपंच मोहन धायगुडे, जालिंदर धायगुडे सर, अशोक गाडवे, अतुल पवार, अप्पासो वळकुंदे, राजेंद्र जाधव, अर्जुन जाधव, प्रकाश परखंदे, अमीर काजी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रबळ बंधूंची अतिशय जवळची मैत्री आहे. या मैत्रीमधून मी त्यांना अतिशय जवळून पाहिलेलं आहे. या ओहळ बंधूंनी अतिशय खडतर परिस्थितीमधून संचालित गरीब परिस्थितीमधून आपल्या उद्घाटन प्रसंगी वर्कर म्हणून काम केलेलं आहे. स्वतः वर्कर म्हणून काम करत असताना त्यांनी विविध सुरुवात केली. हटमिस परिस्थितीमध्ये त्या व्यवसायाला सामोरं जात असताना पाटील यांच्या हस्ते आज दुपारी होणार आहे व्यावसायिक समारंभासाठी लोकांचं आपण सर्वजण उपस्थित राहिला. थोडेफार प्रमाणामध्ये हार्दिक स्वागत. तसेच पूर्वी ग्रामपंचायतीतर्फे सहकार्य नितीन होवाळ यांनी जे नवीन उद्योग चालू केलेला आहे या उद्योगास भरभराटीचा चांगल्या पद्धतीचा चालावा असे मी पूर्वी ग्रामपंचायतीचे वतीने नितीन होवाळ यांना शुभेच्छा देतो. माझे दोन शब्द संपवतो. त्यामध्ये त्यांनी डेव्हलपर्स संचालित गुजरात राज्य शासनाच्या घटना प्रसंगी आज या ठिकाणी नियमानुसार टेंडर भरले. टेंडर त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कृपेने त्यांच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने त्यांना त्या ठिकाणी टेंडरिंग मिळालं. टेंडर त्यांचं मंजूर झालं. शेटे आणि उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आपण स्नान करणार या ठिकाणी पाहिजे. नगरपालिका विद्यमान नगरसेविका सन्माननीय सभापती अमृताताई बैरट या सर्व महिला मान्यवरांना मी या ठिकाणी व्यासपीठावर बसण्यासाठी आमंत्रित करतोय. आपण या ठिकाणी पुढे यायचं. या ठिकाणी आपल्या श्री सद्गुरु कृपा डेव्हलपर संचलित हॉटमिक्स प्लांट डांबर प्लांट या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आणि आपल्या वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान जननायक आमदार सन्माननीय श्री मकरंदाबा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी श्री सद्गुरु कृपा डेव्हलपर्सचे प्रोपरेटर सन्माननीय श्री नितीनजी ओवासाहेब यांच्या शुभ हस्ते शॉल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आदरणीय आव्हानचा सामना या ठिकाणी होत आहे. आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय मनोजबाबूंचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. विद्यमान कृषी आणि पशुसंवर्धन सभापती जिल्हा परिषद सातारा सन्मान नितीनजी ओवाळ साहेब यांचे पिताश्री सन्मानाने श्री काशीनाथ तात्या ओवाळ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. सन्माननीय सभापती मनिताताई नितीन ओवाळ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. मनीषाताई यांना सन्माननीय सभागृहती श्रीमती वंदनाताई धायगुडे पाटील विद्यमान उपसभापती शुभ हस्ते होत आहे. नितीनजी ओवाळ यांच्या सुविद्य पत्नी. यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि सातारा जिल्ह्यामध्ये यानंतर खंडाळा पंचायत समितीचे विद्यमान यानंतर या आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित रमेशदादा धायगुडे पाटील यांचा सन्मान महेंद्रजी ओवळ यांच्या शुभ हस्ते शॉल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येत आहे. खंडाळा पंचायत समितीचे माजी
भोर नगरपालिकेचे माननीय श्री महेशजी भोवर यांच्या शुभास्ते होत आहे. यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे, पण सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी पुढे यायचंय. आहिरे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच प्रतापजी धायगुडे पाटील यांनी विद्यमान संचालक सन्मान युवा नेते सन्मान श्री अजय राहिला असेल महेशजी धाडवे पाटील पुढे यायचे. महेश दादा धाडवे युवा नेते या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठावर सर्व मान्यवर नजर चुकीने नामाननीय प्रमोदजी खोले या ठिकाणी करतील. सद्गुरु कृपा डेव्हलपर संचालित आत्मिक प्लानच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक वही खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाचे जननायक आमदार आदरणीय श्री मकरंदाबा पाटील या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित सातारा जिल्हा परिषदेचे सन्माननीय कृषी सभापती आदरणीय मनोजभाऊ पवार या कार्यक्रमाला उपस्थित खंडाळा पंचायत समितीचे विद्यमान सभापती आणि आदरणीय आबांचे नावकरी मकरंदादा मोटे खंडाळा पंचायत समितीच्या विद्यमान उपसभापती वंदनाताई धायगुडे पाटील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित भोर नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षा निर्मलताई आवारे या कार्यक्रमासाठी उपस्थित भोर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आदरणीय श्री सुमंत शेटे या कार्यक्रमासाठी उपस्थित खंडाळा समन्वय समितीचे माजी अध्यक्ष आदरणीय शामराव अण्णा गाडवे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित सातारा जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय दत्तानाना ढमाळ साहेब आणि या कार्यक्रमाला उपस्थित खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती रमेशदादा धायगुडे पाटील मंचावर उपस्थित सर्व प्रतिष्ठित मंडळी आणि माझ्यासमोर उपस्थित नितीन होवाळ साहेबांवर प्रेम करणारी सर्व मान्यवर उपस्थित सर्वजण आणि सगळे सर्वश्रेष्ठ मंडळी खर तर प्रस्तावना करण्याचं काम माझ्याकडे दिले खरं, परंतु उद्घाटन समारंभ आहे हॉटमिक्स प्लांटचा. तसं तर प्लांट बघायला गेलं तर हा सिव्हिल म्हणजे सार्वजनिक बांधकामाशी संलग्न आहे आणि आम्ही पडलो मेकॅनिकल इंजिनियर, त्यामुळे प्लांट बद्दल काय बोलायचं ही मोठी चिंता माझ्या मनामध्ये लागलेली होती. परंतु ही चिंता मिटली ती आदरणीय आमचे मार्गदर्शक दत्तानाना ढमाळ साहेब यांच्यामुळे, कारण या क्षेत्रातील खडानखडा माहिती असणारा माणूस अनुभवी माणूस म्हणजे दत्तानाना ढमाळ साहेब आहेत. आम्ही इंजिनियर नाही परंतु इंजिनियर नसले तरी खडानखडा माहिती त्यांना या क्षेत्रातील आहे. नाना आम्ही चार पोरं जवळ जमलेलो असतो त्यावेळेस आम्ही एकमेकाला चिडवण्यासाठी म्हणत असतो, अरे पोरा तू ज्या कॉलेजमध्ये शिकतोय त्या कॉलेजचा प्रिन्सिपल मी आहे. परंतु नितीन हवाळ साहेबांनी हे जे कॉलेज उभं केलं या कॉलेजचे प्रिन्सिपल तुम्ही आहात, त्यामुळे या प्लांट बद्दल माहिती नक्कीच तुम्ही देताल. त्यामुळे प्लांटच्या साईडला प्लांटच्या दिशेने जास्त न जाता तुम्हाला सर्वांना माहीत आहे ते सद्गुरु कृपा डेव्हलपर्स आणि समर्थ कृपा फॅब्रिकेशनचे नितीन हवाळ साहेब. नितीन हवाळ साहेब हा व्यक्ती इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माहीत आहे, परंतु सुरुवातीच्या काळात नितीन हवाळ नेमके कोण होते आणि त्यांनी कसं या ठिकाणी आयुष्य घडवलं यावर थोडा प्रकाश टाकण्याचं काम मी या कार्यक्रमानिमित्त करणार आहे. खर तर एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेली ही व्यक्ती, घरचा व्यवसाय तसा शेतीच, घरचा संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवरच चालायचा, वडील शेतीमध्ये काम करायचे आणि शेतीमधून मिळालेल्या उत्पन्नावरून ह्या घरचं सर्व कुटुंब चालायचं. लहानपणापासूनच कष्टाची सवय ही होवळ साहेबांना त्यांच्या घरच्या परिस्थितीमुळे लागली, तसेच घरामध्ये थोरले असल्यामुळे जबाबदारीचं भान काय असतं आणि जबाबदारी काय असते हे लहानपणापासूनच त्यांच्या खांद्यावर पडली. तसं पाहिलं गेलं तर अतिशय बिकट परिस्थिती घरची, परंतु या परिस्थितीला देखील तोंड देऊन त्यांनी हे विश्व उभं केलं. लहान भाऊ आणि दोन बहिणींच्या शिक्षणासाठी त्यांना खरं तर स्वतःच्या शिक्षणाची अपेक्षा पूर्ण करता आली नाही, शिक्षण सोडून घरच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना शिक्षण सोडावं लागलं.
परंतु यशस्वी होण्यासाठी शिक्षण गरजेचंच असतं असं नसून हे शिक्षण अजिबात यशस्वी होण्यासाठी गरजेचं नाही याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आदरणीय हवा साहेब आहेत. सुरुवातीला मला वाटतंय जे बी इंजिनिअरिंग कंपनीमध्ये सुरुवातीचे 7 ते 8 वर्ष त्या ठिकाणी ते काम करत होते. त्या ठिकाणी काम करत असताना त्यांची जिद्द आणि चिकाटी इतकी होती की स्वतः त्या कंपनीच्या मालकांचं होळ साहेबांवर विशेष लक्ष असायचं. त्या कंपनीमध्ये काम करत असताना त्यांच्या प्रेबळ आणि मनमिळावू स्वभावामुळे त्या ठिकाणी त्यांना युनिव्हर्सल कंपनीमध्ये छोटस कॉन्ट्रॅक्ट मिळालं. परंतु ते कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळेस मिळालं त्यावेळेस त्यांचा स्टाफ किती होता तर कॉन्ट्रॅक्टदार तेच होते, सुपरवायझर तेच होते, वेल्डर तेच होते आणि फिटर पण तेच होते. फक्त एका माणसावर त्यांनी अनेक दिवस त्या ठिकाणी काम केलं, कष्ट केलं. नंतर हळूहळू जसा जसा व्याप त्यांचा वाढत जाईल तसं त्यांनी त्यांचे छोटे बंधू महेश वाळा साहेब यांना त्यामध्ये सामील करून घेतलं आणि त्यावेळी त्यांना ते काम करण्यासाठी मशीन उपलब्ध नव्हत्या. आबा आजचं कलयुग आहे, कोण कोणाला मदत करतंय कोण कोणाला नाही. परंतु जे बी इंजिनिअरिंग कंपनीचे मालक जे होते यांनी स्वतःहून ओळासाहेबांचं काम बघून त्या ठिकाणी त्यांना त्या कामासाठी मशिनरी स्वतःहून स्वतःच्या खर्चातून त्यांना दिल्या होत्या. असा हा प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाचा साहेब हळूहळू त्यांच्या कामाचा व्याप वाढतच गेला. या व्याप वाढत असताना शेवळचे अण्णा शेठ यांची त्यांना अतिशय सुंदर अशी साथ लाभली. त्यानंतर जशी जशी त्यांचा कामाचा व्याप वाढत गेला ज्या ज्या क्षेत्रात ते पाऊल ठेवत गेले त्या त्या क्षेत्रात ते यश मिळवतच गेले. आज राजस्थान असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, महाराष्ट्रामध्ये बीड असेल, सातारा असेल, खंडाळा असेल, या सर्व जागी त्यांचं काम चालू आहे. आणि आजचं या भोर तालुक्यातलं त्यांचा हॉटमिक्स प्लांटचा उद्घाटन समारंभ यश जे ते ज्या क्षेत्राला शिवत गेले त्या क्षेत्रात यश त्यांना मिळत गेलं. हा सर्व खटाटोप त्यांचा चालू असताना एक दिवशी साहेबांजवळ बसलो होतो आणि साहेबांना विचारलं साहेब घरची परिस्थिती इतकी बिकट होती हे सर्व एक अशक्य. सर्व नागरिक पत्रकार वर्ग उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनी खर तर या ठिकाणी खूप उशीर झालेला आहे त्यामुळे मी माझं जास्त काही मनोगत व्यक्त करत नाहीये. सर्वप्रथम या ठिकाणी काल मला पत्रिका घेऊन 2 दिवसापूर्वी हे आले होते ओहाळ साहेब. तर खरं मी त्यांना खूप म्हणजे नाही येणार असं सांगितलं होतं पण त्यांचं एवढं प्रेमाने सांगून आणि आपुलकीचं बोलणं ऐकून मला म्हणजे खरं सांगायचं म्हणजे खूप यायचं हे झालं. कारण मी माझे 2 कार्यक्रम आता चुकून आलेले आहे. मी त्यांच्या पुढील कामासाठी त्यांना खरं मनापासून शुभेच्छा देते आणि आज भोरवेल्या मुळशीचे कार्यसम्राट आमदार संग्रामदादा थोटे हे काही अडचणीमुळं येऊ शकले नाही त्याबद्दल त्याबद्दल मी त्यांना पुढील त्यांच्या कार्यक्रम कामासाठी मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. गुरुकृपा डेव्हलपर सचिने हॉटमिक्स प्लांटच या ठिकाणी आज पाय खंडाळा बाबळेश्वरचे आमदार मकरंदराव पाटील यांच्या शुभेच्छा या ठिकाणी संपन्न हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मनोजभाऊ पवार, पंचायत समितीचे सभापती मकरंद मोठे, वंदनाताई धायगुडे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर शामराव अण्णा दत्तानना, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी आणि या ठिकाणी जमलेले सर्व खंडाळा तालुक्यातील भोर तालुक्यातून आलेले सर्व मान्यवर, खऱ्या अर्थानं हा प्लांट कुणी टाकला कसा टाकला याची पार्श्वभूमी जर पाहिली तर गेल्या पाठीमागं जर आबा 10 वर्ष जर गेलं तो अहवाळ हा नितीन अहवाळ हा एका कंपनीमध्ये वर्कर म्हणून काम करत होता आणि जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावरती हा व्यक्ती आज स्वतःचा प्लांट उभा करतो. खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजामध्ये नवीन पिढीला आदर्श घडवून देणारा हा पवार यानं गावात आबा जर गेलं बघितलं तर यांच्या कुटुंबातला व्यक्ती जर कुणाला 10 रुपये मागायला गेला तर दिलेले 10 रुपये परत कसे मागायला मिळणार
अशी अवस्था अशोकाबाद 10 वर्षापूर्वी या व्यक्तीची होती. परंतु त्या गोष्टीवरती मात करत ज्यांना जे 10 रुपये देत नव्हते अडचणीच्या काळी तेच वव्हाळसाहेब अहिरे गावातील असतील किंवा या पंचकृषीमध्ये 10-10 लाख रुपये म्हणलं तरी अडचणीच्या काळामध्ये आबा एखाद्याच काम बघून अडचण बघून त्या कुटुंबाला मदत करण्याची भावना सुद्धा त्या व्यक्तीनं, व्यक्ती मोठा होत असतो पण समाजाकडे त्या व्यक्तीचं दुर्लक्ष होतं, या सर्व गोष्टीचं भान ठेवून या व्यक्तीनं आज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये नाना भरारी घेतली. मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी या ठिकाणी पवारसाहेबांना मी धन्यवाद देतो. हॉटमिक्स लँडचे आज या ठिकाणी उद्घाटन आणि या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने आज आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्याचे जननायक आमदार आदरणीय मकरंदाबा पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या तालुक्याचे खंडाळा तालुक्याचे सभापती मकरंदादा मोठे, उपसभापती वंदनाताई धायगुडे पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय दत्तानाना नमाळ, माजी समन्वय समितीचे खंडाळा तालुक्याचे अध्यक्ष आणि खंडाळा नगरीचे नगरसेवक श्यामरावांना गाढवे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आत्ता ज्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्या भोर नगरीच्या नगराध्यक्षा निर्मलाताई आवारे, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले खंडाळा तालुक्याचे माजी सभापती रमेशराव धायगुडे, व्यासपीठावर असलेले शिक्षक बँकेचे सन्माननीय संचालक भगवानराव धायगुडे गुरुजी, तात्यासाहेब धायगुडे, त्याचबरोबर अजयराव धायगुडे, खंडाळा कारखान्याचे संचालक राजेंद्र धायगुडे, विश्वासराव धायगुडे, नंदकुमार धायगुडे, व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित असलेले नितीन ओहळच्या आणि महेंद्र ओहळच्या या प्लॅनसाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व नितीन ओहळवर प्रेम करणारे सर्व त्यांचे कुटुंबीय पाहुणे त्याचबरोबर कार्यकर्ते मित्र मंडळी आणि पत्रकार मित्रांनी बंधू आणि भगिनींना सद्गुरु कृपा डेव्हलपर्स हॉटमिक्स प्लॅनचे आज या ठिकाणी उद्घाटन आदरणीय आबांच्या हस्ते झालं. प्रास्ताविक या ठिकाणी झालेलं आहे. प्रास्ताविकामध्ये नितीन ओहळांच्या बद्दल सांगत असताना एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ऐरेगावच्या सुपुत्राचा हा हॉटमिक प्लॅन. शेतकरी कुटुंबामध्ये जन्मल्यानंतर शिक्षण घेऊन त्यांनी आपली नोकरी शिरवळ या ठिकाणी सुरू केली. नोकरी करत असताना कुटुंबाचा जबाबदारी मोठी त्यांच्यावरती होती आणि ते नोकरीच्या ह्यांनी भागत नव्हतं म्हणूनसाठी त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली. व्यवसाय करत असताना त्यावेळेसही त्यांना त्या ठिकाणी आबा अपयश आलं. त्या व्यवसायामध्ये अडचणी आल्या सुरुवातीच्या व्यवसायामध्ये, परंतु त्यातून मार्ग काढून घरची जमीन कवायना विकून परंतु परत जोमानी त्या व्यवसायामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पाऊल टाकलं आणि त्यांचा व्यवसाय मुंबई असेल, पुणे असेल, गुजरात असेल, फॅब्रिकेशनच्या माध्यमातून मोठी कामं त्यांना मिळत गेली आणि गुजरातला एक मोठं अहमदाबादला काम मिळालं आणि त्यातून त्यांची प्रचंड मोठी अशी प्रगती या ठिकाणी झाली आणि त्यानंतर त्यांनी कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये त्या ठिकाणी सुरुवात केली. कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये आज ते पुण्याला त्यांची प्रचंड मोठी कामं चालू आहेत आणि त्याचबरोबर खंडाळा तालुक्यामध्ये सुद्धा किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये त्यांची कामं चालू आहेत. आबा तुमच्या रूपाने त्याला अतिशय शासकीय याच्यातली कामं आपल्या रूपाने सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळायला लागलेली आहे आणि चांगलं काम तुमचा कार्यकर्ता या ठिकाणी करत असतो. एक चांगलं काम उभं करताना यातना या असतातच आणि त्या सर्वावरती मात करून चिकाटी आणि जिद्द ही
असल्यामुळे आणि धाडस असल्यामुळे आज एवढा प्रचंड मोठा उद्योग त्यांनी आज आपल्याला उभा केलेला दिसतोय. मी मनापासून त्यांना सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने व माझ्या कुटुंबियांच्या वतीने त्यांना या प्लॅनसाठी त्यांच्या या व्यवसायासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी, नितीन उम्हाळ, त्यांचे सर्व कुटुंबीय आणि उपस्थित सर्व आदरणीय वडीलधारी माता भगिनी, पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज आपण सर्वजण नितीन उम्हाळ यांनी सुरू केलेल्या हॉटमिक्स प्लांटच्या उद्घाटन समारंभाला एकत्रित जमलेलो आहोत. मी प्रथमतः माझ्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना या नवीन व्यवसायाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. परमेश्वरानं त्यांना या व्यवसायामध्ये खूप मोठे यश द्यावं आणि उत्तरोत्तर त्यांची या व्यवसायामध्ये प्रगती होत राहो अशा पद्धतीची प्रार्थना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो. मगाशी प्रास्ताविकामध्ये आपण सर्वांनी ऐकलं की नितीन उम्हाळांची एकूण पार्श्वभूमी ही शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी, जवळपास वडिलोपार्जित 3 एकर जमीन असली तरी जिरायती शेती बागायत नव्हती आणि वडील मग शेतकरी म्हणून या जिरायत असणाऱ्या 3 एकरावर संपूर्ण कुटुंबाचा चालत असणारा उदरनिर्वाह. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये नितीनजींनी आपलं सुरुवातीचं जीवन व्यतीत केलं, परंतु जिद्द काय असते, कष्ट काय असतं हे त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला निश्चितपणानं लक्षात येईल. 3 एकर जमीन, मी त्यांना विचारलं की नितीनराव तुमचं शिक्षण किती, मला सुरुवातीला वाटायचं की इंजिनियर डिप्लोमा किंवा इंजिनियर वगैरे आहेत का काय, परंतु 9वी शिक्षण त्यांचं झालं. शिकण्याची खूप त्यांच्या जिद्द होती, ते काय ढ आहेत म्हणून 9वी सोडलं नाही, तर परिस्थितीनुसार त्यांना ते शिक्षण 9वीमध्ये सोडावं लागलं आणि अतिशय चिकाटीनं त्यांनी त्या ठिकाणी नोकरीमध्ये त्या ठिकाणी पहिल्यांदा नोकरी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी युनिव्हर्सल कंपनीचं पहिलं काम 2008 साली त्यांना त्यावेळेला मिळालं. 2008 पासून ते अगदी आतापर्यंत युनिव्हर्सल कंपनीचं कुठलंही काम असलं, कन्स्ट्रक्शनचं किंवा कंपनीतलं, तर त्या प्रत्येक कामाला त्यांना त्या ठिकाणी या कंपनीचे मालक आवर्जून त्या ठिकाणी हाक मारतात आणि एक चांगल्या पद्धतीचं नाव आणि महत्वाचा या व्यवसायामध्ये असणारा विश्वास हा त्यांनी त्यांच्याप्रती त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. मी त्यांना विचारलं की आता कुठं कुठं कामं चालू आहेत, मला वाटलं फक्त सातारा जिल्ह्यात किंवा इथं पुण्यात वगैरे कामं चालू असतील, परंतु त्यांनी आता राज्याची सीमा सुद्धा ओलांडली. त्यांचा राजस्थानला व्यवसाय कामं सुरू आहेत, गुजरातला कामं सुरू आहेत, म्हणजे वेगवेगळ्या 3 राज्यांमध्ये आज त्यांच्या त्या ठिकाणी या व्यवसायाच्या माध्यमातून कामं सुरू आहेत. आत्ताच या ठिकाणी भोर वेल्ला मुळशीचे लोकप्रिय आमदार आमचे मित्र संग्रामजी थोपटे या ठिकाणी उपस्थित, आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं. खरं तर खूपच दादांचं शेड्यूल बिझी त्या ठिकाणी होतं, दादांना वेळच नव्हता कारण कारखान्याचा काहीतरी कार्यक्रम होता आणि मी त्यांना फोन केला, साहेबांनी आमचा सुरुवातीला फोन कट केला, मी म्हणलं भाषण भीषण ठोकत असतील, परंतु लगेच त्यांचा फोन आला आणि मला पोचलाय का त्यांनी विचारलं आणि आता
आपल्या व्यस्त दिनक्रमातून त्यांनी नितीन ओवाळांच्या प्रती या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल नितीन ओवाळांच्या कुटुंबियांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो, धन्यवाद देतो, आभार मानतो. खरं तर नितीनजींचं एकूण जीवन आपण बघितलं तर अतिशय कष्ट आणि जिद्दीतून त्यांनी आपलं जीवन घडवलं. आज राज्याच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं काम सुरू आहे. हॉटमिक्स प्लांट नव्हता तर त्यांचं वर्षाचं टर्नओव्हर आजचा 25 कोटी रुपये. आता हॉटमिक्स प्लांट नाना झाल्यामुळं हा टर्नओव्हर आता दुप्पट तिप्पट चौपट सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणानं होणार आहे. आणि आता ऐका की प्लांट आपण टाकलाय कुठं तर सारोळ्यामध्ये टाकलाय, भोर तालुक्यामध्ये टाकलाय. त्याच्या मागचं कारण असं, आपल्या तालुक्यातले तर ते आहेतच, आपलं लक्ष त्यांच्यावर राहणारच, परंतु संग्राम दादांच्या इथं आपण मुद्दा म्हणून प्लांट टाकला की त्यांनी सुद्धा नितीन ओवाळांच्याकडे लक्ष द्यावं. आणि मला खात्री आहे की ते माझा शब्द निश्चितपणानं मोडणार नाही. चांगल्या पद्धतीची मदत सहकार्य सुद्धा ते नितीनजींना या व्यवसायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतील. खरं तर त्यांचं मला मगाशी ऐकलं मी काही गोष्टी, मनोजरावांनी ज्या जमिनीचा उल्लेख केला की त्यांनी व्यवसायाकरता जमीन 16 लाखाला 6 एकर जमीन त्यांनी गहाण ठेवली होती. तीच जमीन त्यांनी 3.25 कोटीला त्या ठिकाणी पुन्हा विकत घेतली. तीच जमीन म्हणजे बघा, माणसा म्हणजे हा तरुणांनी आदर्श घेतला पाहिजे. आजच्या तरुणांच्या समोर नितीनजींच्या रूपानं एक फार मोठा चांगला आदर्श आज आपल्या ग्रामीण भागातल्या तरुणांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी निश्चितपणानं उभा केलेला आहे की गोरगरिबीतून आपला जन्म झाल्यानंतर भविष्यामध्ये कशा पद्धतीनं वाटचाल करायची असते याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि निश्चितपणानं त्यांची ही जिद्द चिकाटी हे कौतुकास त्या ठिकाणी पात्र आहे. मी अधिकचा वेळ घेत नाही. नितीनजी तुम्ही खूप व्यवसायाच्या मध्ये नाही, तुम्हाला त्या ठिकाणी त्या संदर्भातलं योग्य मार्गदर्शन करतील. आणि संग्राम दादा सुद्धा या व्यवसायामध्ये तुम्हाला निश्चितपणानं मदत करतील. ज्याचं प्रामाणिकपणानं काम जो माणूस करतो त्याच्या मागे परमेश्वर निश्चित असतो. आणि निश्चितपणानं परमेश्वर तुम्हाला या व्यवसायामध्ये उदंड त्या ठिकाणी भविष्य या व्यवसायाचं दिल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी मी माझ्या भावना व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुमच्या या व्यवसायाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.